वरमरोही 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 हे वत्सा सूत्रधर मी माझ्या माता पित्या समावेत कैलास पर्वती पित्यात तांडव नृत्य बनवेळी तुझी दीनवाणी करुणा ऐकून या रंगभूतला मी प्रकट झालो सांगरे वत्सा एकाकी हाक देणे ते कारण कोणते विघ्ने पाहू Thank you.
प्रमाणे मी
सुधा क्या देवतांची वैरत्व पत्कल खरपण माझा अपमान माझी मान खंडा तेजो बंद झाला पराभूत हो मी पुन्हा शपाच्या फलाच्या ठिकाणी आलो विचार मग्न स्थितीत असताना होय नारद मुनीचं आगमन त्या ठिकाणी झालं आणि नारदानं मला मार्गदर्शन केलं हे मरकासुरा या देवताला जर परास्त करायचं असेल तर देवतांचीच भक्ती केली पाहिजे देवतांकडून शक्ती मिळाली पाहिजे भगवंताचं वरदान मिळालं पाहिजे म्हणून मी शिव शंभोची एकनिष्ठतेने भक्ती केली अनेक वर्ष शिव शंभोची भक्ती केल्यानंतर माझा दृष्टिकोचर शिव शंभो मला प्रसन्न होईना म्हणून माझ्या कमेला वेकाळी वेकाळी नरण काढली श्राद्धात माझा शिराकमाली खळावाया केला सगुण सावळी मूर्ती माझ्या समोर मिठा केली नकात माझ्या मुखातून शिवस्तुती निघाली योग्य माझी शिरोमणी तत्वाद पार्वतीचा पती जो कैलासी करीत वासवा गंगा जयाची सती आळी चंद्र तसेच नाग शरीरी चाचा राहती सदा क्या शंभूरा दिव्य नमस्कार सदा सर्वदा शिवस्तुती माझ्या मुखातून निघते काय शिव माझ्या प्रसन्न होऊन मला म्हणाले हे मरकासुरा या विश्वाच्या पटांगणावर तुला काय हवं ते मागून ये म्हणून त्यांनी मला वरदान देण्याचं कर्तव्य केलं याच वेळी मी घोषमेंदोरीच्या अक्षमतीचा वापर केला देवताला जर फसवायचं कस असेल आणि म्हणून मी शिवावर वरदान पुत्र घेत असते या विश्वाच्या पटांगणावर नास्त्र न शस्त्र अशा प्रकारचं माझं मृत्यांग कोणत्याही शस्त्रापासून मला मृत्यू येणार नाही कोणत्याही अस्त्राचा प्रभाव माझ्यावर चालणार नाही अशा प्रकारचं माझं मृत्यांग मी शिवशंभूला धन्यवाद दिले आणि अमरत्वाचं वरदान मला प्राप्त झाले कारण कोणतंही शस्त्र माझ्यावर चालणार नाही अस्त्राचा प्रभाव माझ्या पडणार नाही पण आता मी एकच विचार म्हणतोय जे अमृत्वाचं वरदान मला मिळालंय त्या अमृत्वाच्या वरदानाचा देवताला प्राप्त करण्यासाठी मला गेला पाहिजे दर्शन केलं या नारदाचं आगमन काही क्षण मला जादू ली है मन हरि भजनी मन
सुरुवात कुठून करावी लागेल? आता सुरुवात हा पाठ वर तुझा आहे, पण या
या पातळ होण्याच्या वरस न राहा. मत्स्यलोक मृत्यूलोक मृत्यूलोक मानवलोक हा जर मानवलोक तुझ्या अधीन करून घेतला, अरे मानव जर तुझ्या अधीन झाले देव तुझ्या स्वाधीन होती. ठिकाणी माझी सत्ता आहे. मृत्यूलोकामध्ये जर माझी सत्ता प्रस्थापित झाली निर्वाणीच्या आवाडीने तुला सांगतोय काय ते या क्षणाचा त्याग करू. मृत्यूलोकाच्या ठिकाणी मृत्यूलोकाच्या ठिकाणी जाऊन स्वतःची सत्ता प्रस्थापित करी.
अशी आम्ही वधू बाहेर ती आमची सहचरणी अगदी सप्तपदी
ती जाणून आमच्या संसारात लक्ष्मीच्या पावलाने जिने पदार्पण केलं ती आमची सुकांती खरोखर आमच्या खांद्याला खांद्याला भिडवण्याचं कार्य करते याच्यापेक्षा पण भाग येते कोणाचं आणि शिवाय या तमाम जनतेचं अभाग्य सेवा करण्यात मिळालं याच्यापेक्षा अन्य भाग्य नाही आणि असं असताना मनाच्या ठिकाणी समाधान पण त्याचबरोबर थोर जबाबदारी एकाच मातेच्या उदरात जन्माला आलेली दोन सख्या बहिणी चिता आणि चिंता चिंताही फार चांगली असते चिंताही वाईट असते पण भगवंता चिंता कोणत्या गोष्टीची असेल तर बालपणीच आमच्या मातृपितृदैवतींच्या माझ्या कनिष्ठ भ्राताचा जन्म झाला त्याच्या बालपणातच मातृदेवता या लोकांची यात्रा संपून स्वर्ग लोकी गेली काही काळात पितृदेवतेचं निधन झालं पण त्याचवेळी संधी जबाबदारी आली त्यांच्या कनिष्ठ भ्राता आणि तो कनिष्ठ भ्रातामध्ये चंद्रशेखर अगदी चंद्राच्या कले कलेप्रमाणे वाढतोय पण जबाबदारी अजून काही कळत नाही याबद्दल खंतता वाटते पण त्याच खंततेबरोबर आनंद होतोय या तमाम जनतेची सेवा करण्याचं अभाग्य आमच्या जीवनात लाभलं आणि ही सेवा करत असते वेळी मनाच्या ठिकाणी धन्यता वाटते धन्यता आज धन्यता Thank you.
भाऊराया चंद्रशेखर, अरे अरे केव्हा लहान होतास पण केव्हाचा, बोलता बोलता लहानाचा मोठा झाला, प्रत्येक बापाला बापाच्या जागी श्रेष्ठ भ्राता प्रिय असतो आणि त्याच जीवनात कर्तव्य आचरण आणून आज मान सन्मान तू आम्हाला देण्याचं कार्य करतोय. अरे पण नवाडा जबाबदारी मात्र स्वीकारू पाहत नाही, कारण अरे माणसाचा शहराचा भरवसा नाही, आज आहे उद्या नाही, आणि म्हणून जबाबदारी माणसानं प्रत्येकानं पेलायला हवी. तर कुणीतरी म्हटलेलं आहे जबाबदारी सारखा मूर्ख मला नाही, आणि ती जर पार वाढली तर त्याच्यासारखा दादा. तुम्हीच म्हणता की जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने बोलता बोलतूनही जातात जबाबदारी सारखा मूर्खपणा नाही, मग हा मला मूर्खपणा घ्या जबाबदारी सारखा मूर्खपणा मला आचरणातच आणायचं नाही. आपल्यासारखा दादा असताना मला जबाबदारी घेण्याची काय गरज आहे? अरे कारण जबाबदारी कुठल्याही गोष्टीची घ्यावीच लागते, कारण एक वेळ सागरात पडल्यानंतर बुडून मरण्यापेक्षा त्यावेळी यत्न प्रयत्न करावेच लागतात. कुणीतरी म्हटलेलं आहे वाळूचे कडरगणिता तेलही गळे, प्रयत्न आधी परमेश्वर, प्रयत्न जरूर करावा, कारण अगदी स्वाभिमानानं आम्हाला ताट मानेने या विश्वास सांगावंच लागलो. ही आमची थोर जिज्ञास आहे, कारण आई वडिलांच्या कुशीकुलात आम्ही दोन अपत्य जन्माला आलो, अर्थात आई वडिलांच्या पक्षात ही जबाबदारी आमच्यामध्ये आली. तर सुसंस्कार तुझ्यावर आम्ही घडविले नाही आणि त्याचा जर उपयोग या विश्वाच्या ठिकाणी तुझ्यावर झाला नाही तर आमचं जीवन व्यर्थ आहे. आणि म्हणून म्हणते बा तू जबाबदारी स्वीकारायला हवी, वेळच्या वेळी आपल्या राजप्रासादी हजर व्हायला हवं, कारण राजप्रासाद कसा चालतो, राजप्रासाद कसा हाताळला जातो, कारण राज खेळण्यात जन्माला आला याला महत्व नाही पण त्याला जबाबदारी वित्त संपादन केली याला अधिक महत्व. आणि म्हणून चंद्रशेखर दादा मी मला सांग रे, एका महिन्यात दोन तलवारी राहत नाही हे तुला माहित आहे. एक राज करता असताना जर दुसऱ्या बंधून जर त्यावर दृष्टी घातली असेल तर न जाणो नकळो कोणता प्रसंग उद्भवतो हे तुला ज्ञात आहे. मूर्तिवंत सत्य आहे आणि याच्यासाठी शुद्ध बीजापोटी फळायला सहज उमटी, कारण जर बीज चांगलं असेल तर नीती त्याची चांगली असते आणि नीती जर चांगली असेल तर सद्विचार जीवनात घडतात, त्यामध्ये भेदभाव केला जात नाही, कारण इतरत्व या विश्वाच्या ठिकाणी बंधू वेगळे आहेत आणि तुझ्या भावाकडे तुझा पाहण्याचा दृष्टिकोन तरी असा ठेवलं, कारण एक लक्षात ठेव अरे आम्ही जबाबदारी तुझी घेतली म्हणजे आमचा उदात्त हेतू सारा सर्वस्व तुझ्याजवळ आहे, निस्वार्थ भावाने आमच्या मुखातील शब्द आहेत. तेव्हा चंद्रशेखर अरे नित्यशा वेळेत हजर या राजप्रसादाची जबाबदारी केव्हा केव्हा स्वीकारायला. पण आजच्या दिवशी जरी तुम्ही सांगितलं असाल तरी मी जबाबदारी नाही स्वीकारणार. आलं माझ्या लक्षात, अरे मी आल्या वाजता तुझं निरीक्षण करतोय. अरे द्वारावर आलास, माणूस म्हणून देहानं तू इथं आलास पण मनानं नाही, कारण मन मन तुझं दुसरीकडे वळलेलं दिसतंय, कारण माणसाचा चेहरा म्हणजे आरसा असतो आणि माणसाच्या अंतस्करणामध्ये वावरणारे त्याचे विचार चेहऱ्यावर केवळ दिसतात. तेव्हा चंद्रशेखर अरे हट्ट रडिबळ सोड, आता तू लहानाचा मोठा झालेला आहे, तेव्हा आमची इच्छा हीच आहे. दादा मी जरी कितीही मोठा झालो असेल तरी आपल्यापेक्षा हा लहानच आहे. आई वडिलांना मूल केवढंही मोठं झालं तरी लहान असतो, पण आरशाच्या समोर राजकर्ता उभा राहिला आणि स्वतःच्या केशकलापाकडे पाहिलं आणि त्यात जर केस पिकलेले असते की राजकर्त्यानं सुद्धा जबाबदारी मुलाजवळ सुपूर्त करायला. दादा आपल्याजवळची जबाबदारी आहे ती आपल्या जवळच राहावी ही माझी मनोमनीची इच्छा. सलाम करा माझा भाऊराया, हा आदर्श आहे तमाम जनते हो, हाच बंधू बंधुत्वाचा आदर्श तुम्हा भावा भावामध्ये राहायला हवाय, हा मनाचा मोठेपण आहे, ही मनाची श्रीमंती आहे आणि ही श्रीमंती त्यानं जपली तोच खरा या विश्वातील श्रीमंत होय, तोच खरा सौदागर होय. आणि दादा तुझ्या कृपेचं छत्र माझ्या पाठी आहे, मग मला कशाची कमतरता? आल्या वाजता मी पाहतोय आणि तू शेपाला गेला याला कारण आहे, याला कारण आमची सहचरणी सुकांती तशी वागते म्हणून तुम्ही सर्वजण शेपाला गेला.
दादा आणि वहिनी हे माता आणि आई सारखी, माता पितृ सारखी, मग तुम्ही जे माझ्यासाठी आहात ते मातृ पितृ दैवत आहे. मग त्यांनी माझ्यावर जे संस्कार केले ते संस्कार कधीही फुकट जाणार नाही. पण दादा आपल्याजवळ तुझा मी निरीक्षण करतोय, तुझ्या अवती पायाच्या नकापासून तो या डोकीच्या केसापर्यंत तू बोलतोय माझ्याशी, पण लक्ष तुझं राजकासाठी नाही. काय रे लबाडा एवढा चंचल का दादा? काय आहे तुला माहितच आहे, आम्ही नित्य जे वागतो तेच आम्ही वागायचं आहे. मला मित्र आहे, मित्र सवंगड्यांसोबत, मला तिथं त्यांच्यासोबत जायचं आहे. मला तुझ्या या बोलण्यावर हसू येत आहे. अरे एवढा मोठा झाला आता खेळणं बागडणं जवळ ना भा, अरे जबाबदारी जवळ आहे. जोपर्यंत आपण आहात तोपर्यंत हसून हसून दिवस घालवावे एवढंच मला कळते दादा, आणि काहीही कळत नाही. आपल्या भाऊराचं मन कसं वळवावं आणि ते कसं जिंकावं यात तो हुशार आहे. मग काय रे नेमकं तुला काय म्हणायचं? एकच, आपली आज्ञा असावी. काय म्हणतोय? मला तिथपर्यंत जायचं आहे. तू शब्द देऊ मला सांग आतापर्यंत तुझ्या इच्छेच्या अर्थ भाऊराय गेला तिथे गेला नाही, पण आणि याच्या पुढेही जाणार नाही. एक लक्षात कल्पना शब्द काय फक्त आजचा एकच दिवस, याच्या पुढं प्रत्येक गोष्ट वयानुसार तुझ्या जीवनात बदल घडायला हवाय दादा. आम्हाला शब्द हवाय तुझ्या दादा. हे सर्व मी उद्यापासून करतो दादा, हे सर्व मी उद्यापासून करतो. काय म्हणावं तरी नवल म्हणावं की चमत्कार म्हणावं, आता साक्षात्कार म्हणायला हरकत नाही. कोण आपण सावधान ते ताई सारा दिला, नक्कीच आपण आमचे वैरी वाटतात. ज्या सूड भावने मोठी पावले एखाद्याची वळत मलकासूर धनुकुलाच्या तर वास्तव दानवेश्वर स्वतःच्या पाता भंगाचा त्याग करून या माझ्या काशी सारख्या पुण्यमय क्षेत्राच्या ठिकाणी आपण येणं केला माझ्यावर शिवक्रिया घडत नाही ते कारण निर्माण झाले म्हणून इथपर्यंत माझी मौलवडली. संस्कार महत्वाचे आहे आणि म्हणून हा काशी नदीचा राज करता आपलं यथायात स्वागत करतोय. सुस्वागत कदाचित आपण ऐकला असाल राजकर्ता दानशूर आहे आणि म्हणून जर तुम्ही आला असता तर आम्ही सहज आपल्याला हसन हसत दिलं होतं. पण तसा याच्यात जर म्हणून आला असता ना तर याच्या या इच्छेची मदत आम्ही जरूर केली असती. पण चार होणार आपण आला तिथं आपण चुकलात तेव्हा साम दाम दंड चतुर्वेळी सुधारत आपण. मी तेवढा शांत स्वभावात आहे तेवढा शीघ्र होते आणि म्हणून भलता धंद Come on, come on, come on.
नाही तुमच्या मला समोरा, पण हे लक्षात ठेवा राजकर्ते आहात, राजकर्ते आपली मायरी सोडू नये, आपल्या मायरीमध्ये राहून बोला भक्त देवाचा भक्ती तत्वाचा नातो आणि म्हणून
तुम्हाला दानवेश्वराला प्रति कदासाठी स्मरण केलेलं सार पुण्य माझी भक्ती पणाला लावून तुला प्रतिकार करताय. तुझ्याला काही जमलं नाही पराभा समाज सोडायला म्हणून प्रजाची पुण्य पडायला लावून मला माघारी पटवतो तेवढी प्रजा ठेवावी. काय ते आधी करायला पाहिजे केलेलं सर्व होत प्रजेची पुण्य पुण्याला पणाला लावली प्रजा सुद्धा आम्ही तशी जपली म्हणून लावली. पण तू आव्हान करून गेला आहेस राजकर्त्या एक ना एक दिवस तरी तुझ्या जीवनात येणार पण तू केव्हाही कुठाही कसाही आहे तुझ्या मला तर आता देवताविषयी संशय त्याच्याविषयी संशय राजकर्त्यानं आपल्या प्रजेची पुण्य लावली पुण्याच्या आल्याकडून हेच मी तुला सांगितलं हे मानव मानव अरे दिसले कमी म्हणून कमी नाहीये. काय करायला अरे यांच्याकडे भक्ती तत्व आहे भक्ती तत्व हे भक्ती तत्व ज्यावेळी भ्रष्ट होईल ते सत्व नष्ट होईल त्यावेळी तुझे कुठे निभाव लागेल म्हणजे त्या मानवांचे सत्व हरण झालं पाहिजे भक्ती तत्व नष्ट झालं पाहिजे. आता ते कोणत्या प्रकारचं आहे तर काटा काढायचं असेल ना तर काट्यानं काटा काढायचं काटा हो नाही सोडणार एकाला सुद्धा सोडणार नाही ज्ञानामध्ये मार्गक्रमण कसं करायचं युक्ती मी सांगतोय. अरे त्यांच्या पाशी आहे भक्ती तत्व आणि तुमच्या पाशी आहे मायावी तत्व. अरे जरा विचार कर काय असत माणूस नेहमी असतो ना तो क्रोधाच्या अधीन झाला की विचार कृती त्याची नष्ट होते. मायाविद्येच्या जोरावर मायाविद्या मानवाच्या ठिकाणी असणारी सात्विकता नष्ट केली पाहिजे. अरे बाबरे जोपर्यंत राज्याला देश त्यांचा बापाचा गाडा भरला नाही यांचा अंत काय येणार कसा. जर यांनी भक्तांचा शय केला तर देवतेला नष्ट करणार मग याला पापाकडे घालविलंय पाप करून घ्यायचं जेवढा पाप घडेल तेवढा पाप करून घ्यायचं आहे. भगवंता नाट्याचं मध्य घातलंय अंतिशेवट गोड व्हायला हवा तो भक्ती व्हायला हवा या भक्तीचा गोडवा साऱ्या भक्तांनी चाखायला हवा. नाट्यरसिको बुवा श्री उत्तम पारसेकर बुवा श्री उत्तम पारसेकर यांनी कलागुणांचा गौरव लाख म्हणून बक्षीस दिले बुवा उत्तम पारसेकर आमचे आभार म्हणून गजाननाला करून याचा स्वीकार. नारायण बाबासाहेब नाम मुखी ते घ्यावी
यांची पत्नी म्हणून या महाली वावरते, या काशीनगरीत अगदी मान उंचावते, कारण
लग्न झाल्या दिनापासून आमच्या पती जीवनाची अर्धी बाजू सांभाळेल अशी पवित्र शपथ आम्ही घेतली आणि त्या दिनापासून सखी सावतीचा बहुमान आम्ही मिळवला आणि खरंच आपला संसार सुखाचा कसा होईल यासाठी आम्ही आटोकात प्रयत्न केले आणि ते प्रयत्न आज यशाला ठरले. सार्थ अभिमान स्त्री जीवनाचा स्त्री जीवन पतीची सेवा आणि पतीची सेवा करून ते आर्यस्त्रीच कर्तव्य काय असेल तर पतीची सेवा करावी आणि आपल्या मनाचं समाधान करावं आणि म्हणून हा आर्यस्त्रीचा जन्म बहुमान आम्हाला मिळाला. खरोखरच पण द्वारी दिष्ट वाट पाहते आमची सौभाग्य देवता कधी बरं येईल ही हुरहुर जीवाला लागली आहे पण येणार नक्कीच येणार आम्हाला गोड बोलून आशीर्वाद देणार आणि म्हणून ही कर्णपत्र अगदी उत्सुकता निर्माण झाली असं वाटतं. द्वारावरती आले मला हाक देतात राणी सुखांती मी आलो पण द्वारी जाऊन पाहते ना तर केवळ पदरी निराशा पडते पण हे परमेश्वरा ही सुखाची चित्र माझ्या नयनासमोर दिसतायत ना माझा संसार सुखाचा असाच राहू दे असाच राहू दे. सुख सागरात ही नौका सुखाची डोलते आणि सुखसागरात डोलणारी नौका परमेश्वरा तुझ्या जवळ विनंती आहे माझी माझ्या संसाराला दृष्ट लाभ देऊ नको आणि म्हणूनच माझं मन मला एकच सांगत माझी सौभाग्य देवता कधी येईल आम्हाला आशीर्वाद देतील ही आसुकता निर्माण झाली आहे. येणार नक्कीच येणार नक्कीच येणार नक्कीच येणार दिसत मजला सुख चित्र नवे मी संसार मासा रे
म्हणवत नाही का? अखंड श्रीमंडित स्वागती हो. अरे बापरे, तुम्ही मला नमस्कार घेणार? हो, आशीर्वाद दिला. हे अवधारच देवते, तारुण्याच्या मूर्तिवंत सरिते, बोलायच्या पुण्य वैगंगे, अगं तुला आमचं नमस्कार. आहो काय, पण तुला नव्हे, पण तुम्ही द्वारीच बोलत राहणार का? आहो या ना, पहा ना, जिकडे तिकडे गुळ्या तोरण आणि ही सुंदर रांगोळी आणि बैठकही सजवलाय फक्त तुमच्यासाठी. आज तर असं वाटतंय तुझ्याकडे पाहत राहू. अरे बापरे, कारण हे अनुपम्य सौंदर्य, हे मस्तकामध्ये भांगामध्ये कुंकू आज भरलं गेलं आजच्या दिनी, म्हणून अति करून दिसत. आज खूप चाललंय म्हणायचं, पण तुम्ही उभेच राहणार का? कौशल्याने अगदी कौशल्याने नटली पण ना. काय विराजित हा म्हणजे तर तुमच्यासाठी आम्ही आमच्या नाटक मूर्तीवाले मुरलीवाले यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करून बहुमत 100 रुपयात पैसे केले. मुरलीवाले यांचे आभार मानून बक्षाचा आनंदाने स्वीकार करते. नाट्यशिको त्याचप्रमाणे तेली यांनी सुद्धा पारितोषिक केले. तेली यांनी सुद्धा पारितोषिक केले. तेली यांचे आभार मानून तुमच्या ग्रामदेवतेला वंदन करून खेडेकर दशावतार नाट्य मंडळ कारवे यांच्या वतीनं आनंदाने स्वीकार. स्वामी अहो, आपण आमच्या मागे आला, आम्ही तर तुमची वाट पाहत होतो आणि आमच्या मानाला वेगळीच तरक्की मिळाली आणि आमच्या जीवनात आनंद वाटतो का माहिती आम्ही तुमची सेवा करतो. आपली सेवा केल्याशिवाय अन्नच आणि म्हणूनच हे दोन चरण अहो आमचं ब्रह्मांड तुमच्या चरणात. या दोन चरणाची सेवा केली ना कुठल्याही तीर्थशक्ती जाण्याची गरज नाही. भावना रूपी मनामध्ये, भावना रूपी देव मंदिरामध्ये, मन रूपी भगवंत मंदिरात मूर्ती नसेल तर त्या मंदिराला शोभा नाही. सहचारणीच्या मंदिरात जर पतिमय परमेश्वर नसेल तर म्हणून एकनिष्ठतेने तुमच्या मार्ग प्रतीक्षा. आमच्या मनाला आनंद वाटतो, आपली सेवा करण्याचं भाग्य आज माझ्या नशिबी आलं आणि म्हणूनच माझं मन मला एकच सांगतं, एकच सांगतं, आज वाटे या मनाला. आपल्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रतिमा परमेश्वराची मूर्ती विराजित करू
अहो मी सुद्धा अगदी मार्ग प्रतीक्षा करत होते. याला एक कारण आग्रहाने वेगळ्या प्रकारचं आहे. अगे राज करताय, राज प्रसादाच्या ठिकाणी राजगादीवर बसून तमाम जनतेला फक्त न्याय दिल्यावर ते राज करताना होय. समोरची व्यक्ती बोलत असते वेळी त्याच्या अंतरात काही ना काहीतरी खितभूत चाललेलं आहे हे जेव्हा ध्यानी येत तोच खरा राज करता. तुझं मी निरीक्षण केलं तेव्हाच मी माझ्या लक्षात आलं. अरे बापरे एवढा हास्य एवढा आनंद वाटतोय काय गो स्वामी. अंतरात काहीतरी तुम्ही माझ्या अगदी मनातलं ओळखला. क्षमता आमची आहे का? आमच्या जीवाला जण काही हुरहुर लागली होती. काय सांगू कधी बरं तुम्ही या आणि माझ्या मनातील हितगुज मी तुम्हाला सांगेन असं झालं होतं. मला हितगुज मनात आहे. हो बोल. जे मनात आहे ते ओटात आण. ओट मुक्त करून बाहेर शब्द फेकले तर ते आम्हाला कळत. अहो आजवर तुम्ही मला काहीच कमी पडू दिलं नाही. या सख्य संसारात मी आनंदाने वावरते. काय पण मनात माझी एकच इच्छा आणि ती कोणती असेल? तुझ्या अंतर इच्छा आहे? हो फक्त समाधानासाठी. अगं नवऱ्यानं बायकोची इच्छा पूर्ण करायला हवी. अर्थातच. पण माझी इच्छा आहे ती कोणती ऐकायची इच्छा असेल तर ऐका. आहो तुमची अर्धांगिनी म्हणून या राज्यात वावरण्याचं कर्तव्य करते. आनंदाने आमची मान उंचावते. आणि याला कारण काय असेल तर तुमचा पाठिंबा. आणि हा पाठिंबा सदोदी असत माझ्या मागे राहावा आणि म्हणूनच मी ठरवलं. आहो इच्छा तुझी नक्कीच रास्त असेल. हा कारण शब्द जो बोललीस ना अर्धांगिणी नवऱ्याचं अर्ध अंग म्हणजे त्याची सहचरणी ती अर्धांगिणी. तुझी अहो माझी एकच इच्छा या राज्यातील गोर गरीब जनतेला मला अन्नदान करायचंय. आणि ते पुण्य मला कमवायचं आहे. मला अन्नदान करायचं. सुकांती हा बोला. अगं आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली होय. हो तुझ्या बाबतीत माझा आत्मविश्वास कधी नगमगणार नाही. आणि तो तूही नगमगायला देऊ नको. कारण संसार हा फक्त चालतो तो विश्वासावर. आणि विश्वास या ज्या दिवशी संसारात होईल त्यावेळी संसार विरत कोलमडून पडायला वेळ लागत नाही. तेव्हा तुझ्यावर माझा विश्वास. अहो मित्रा मनाच्या समाधानासाठी तुमचा होकार आहे ना? अहो करू शकते ना मी या गोरगरीब जनतेला? इच्छा पूर्ण होईल तुमच्या स्त्रीच्छेन होऊ दे. याला मी कधीही अनिष्ट करणार नाही. तेव्हा आता मी तमिळ मनवता या इच्छेचा पूर्ण झाला. परमेश्वरा मी तर फक्त एवढंच मागे की अशी सहचरणी सद्विचारी सुशील प्रत्येक पुरुषाच्या जीवनात लावावी. संसार त्यांचे सुखकर होतील. भगवंत तुझ्या करणे एवढी कोण ना?
दिवस ठकत पण आता माका काम काय गावला जरी मी धाडी केलो तरी मी राजाचो खबरी असा राजाचो मी खबरी हो राजान माका काय सांगला जा राज्यात काय चलता सगळा येऊन माका सांगला आणि मी काय करतो दाडी करता करता सगळे जे बातम्यो होते मी ऐकून घेतो का कोणाक झील झालो माका माहिती कोणाक चेडू झाला माका कोणची स्वर्गत मोडली ती माका माहिती कोणी मोडली ती माहिती कारण आता तोडणारे कमी तोडणारे खूपच ऐकला काय माका सगळी इत्तमभूत माहिती माका राजा तो माझ्या खूप विश्वास राजा भक्तो तिया सांगशील तर असे दिवस माझे ढकलते ठामांना मराने पेट नाही पाणी नाही बाय जम नाही काय नाही कधी तरी दिवस ढकलते हाली हाली तर काही विचारू खोत नको लग्ना कोण गेलो चार घास खाले सांचोरी उपाशी का न्याय भातावर भागाय तू आता काय सांगतो मराने आपले दिवस इले ते ढकलू हे आता काय करतोय दमलोय जीवा अजिबात बरा नाही ऐकलं ढुकाल ही सला शरीरात प्रवेश केलाय आणि हा नाभिक म्हणजे राजकर्त्याचा खबरी माया विविधेच्या धुरावर राजकर्त्याचा जीवात मी हलकल्लोळ माजवणार आहे नाभिकाच्या शरीरात मी प्रवेश केलाय नाभिका जवळील सर्व ओय राजकर्त्या नाही तुला सोडणार असे
समीर वाईट शपथ ताकत करत तो शेजारी वय खोटा सांगितलं समीर वाईट शपथ ताकत काका कोणा देऊ तुला समीर वाईट यांच्या हे देवान यांच्या बरोबर तुमच्या बरोबर माझ्या बरोबर कुठे हे कद शिकायच राणा तू राणा बरे आहेत माताशी बरे त्याला कारण आहे म्हणजे कारण महत्वाच्या गोष्टी करत असते मी मोठ्यानं बोलायचं नसतं भिंतीला हे महत्वाच्या ज्या विषय आहेत ना काय हळूहळू बोलावं मी तरी राज करत ह्याच्यात मी गो असं त्याला कारण आहे जेव्हा शपथ काय म्हणता माझ्या बरोबरच्या गोष्टीच्या महत्वाच्या गोष्टी माका काय माहिती शिरा पाहिला मी आपलं जाऊन आय वाटतो आणि माझं सुद्धा काही कुकायला घालतो असं घटकान बरोबर आहे तुम्ही हांगा पण तरी असो अनुभवी तुम्ही आहात मी गुप्त जागी मी गुप्त हेराच्या जागी तुमचीच का निवड केली बरोबर असो बाका काहीतरी घुसपडला घुसपडला मारा काही गावात माझ्याला ठकला गैरसमज आहे गैरसमज बरोबर अगदी देवालाच म्हणून सांगतो अजून काय काय बोलतात का मी ऐकतो हे कोण धडाच्या नाही माझा समज आहे ते तोंडावर कारण तुम्ही नाभिका कारण महत्वाच्या नाचू होणाऱ्या गोष्टी नाच प्रत्येक घर अजून गोष्टी हुशार घरोघरी जाणारे कोण तुम्ही बरोबर बरोबर काय माहितीये वेळ पुष्कळ होतोय हो तुम्ही सांगला फेरफटको सबंध मारलो तुमच्या बाबतीत कोण काही उत्तराचा हिंमत त्याची लागायची तुमच्या बाबतीत कोण होईत पण काय माहिती छाती जरा प्रमाणे उंचावली काय देवाशी पण फट सांगितलं एकच गोष्ट अशी ऐकली आणि माका ना काहीच माझा ठस काय म्हणाला माझ्या बाबतीत कुणी काही म्हणत नाही बाबतीत नाही आणि राजाच्या राजवाड्या असा चाललाय हा ऐकायची घालमेल माझ्या होऊ देऊ नका घालमेल करू नको कारण मी प्रजा पालक आहे प्रजेचा भाव आहे मग माझी प्रजा जर दुःखात असेल आणि त्याची जर थळ राजकर्त्याला नसेल तर त्या प्रजेचा राज करतो कोणी एक दुःखात नाही सगळ्या सुकान गाजरा खातो साऱ्या सुविधा माझ्याला मिळतो सगळा बरा आपण काय आश्चर्य म्हणावं साऱ्या सुविधा प्रजा आहे सर्व सुखाचा भोग सगळ्या सुखी अरे असून तुम्ही म्हणता राजा लोक बरं नियमित सांगा माझ्या आगायची तुमच्या या बोलण्या म्हणून अंतरा संशय निर्माण झाला असलो कारण संशयाचं वादळ वाईट असत कारण आता बरा चालली मी आणखी बोललाय काय वाईट पण येत एक लक्षात ठेवा तुम्ही आमचे चाकर आहात होय ना मग तुमची जबाबदारी पार पडणं तुमचं कर्तव्य आहे होय ना तुमच्या तोंडाला आता सांगलं आणि काहीतरी झगात लागला परत तुम्ही माकाच मारताला एक लक्षात माझ्या रिश्वत तुम्ही ठेवताला कुणाला खरं आपल्यालाच माती वाढताला नाही नाण्याला दोन बाजू असतात एका बाजूने अस्तित्व दुसऱ्या बाजूने मूल्य ठरविलं लागलो माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्हाला गुप्त हे निवडले राजन काय माहिती मी तुमचं सांगतो जे काय असेल पण सांगल्यानंतर काय येत ना माहिती काय ते तुमच्या काळजाचे तुकडे तुकडे माझ्या मनाचा अंत पाहू नका तुमच्या म्हणजे नक्कीच नको नाटली मुठी मी सांगायला बघित वाईट पण तुम्ही आमच्या पायाचे बाई आहात तुम्हाला कुणाच्याही बापाची भीती नाहीये सत्य आहे ते बोलायला कुणाच्याही बापाची भीती नाही राजा पण माका सांगा काय ते
मी हे तुमका सांगलो सगळं सगळं खरं सांगलो आणि तुम्हीच माझी मान मारला तर मी काय करू नाविक हो या तुमच्या एका एका बोलण्याच्या अक्षरावर शब्दानं माझ्या हृदयाचा वेग घेतोय म्हणजे नक्की या माझ्या काशी सारख्या पुण्यमय क्षेत्राच्या ठिकाणी कुठेतरी धर्मा विचार घडतो आहे आणि असा जर घडत नाही असेल तर मी राज करता म्हणून जन्मलावून ठिकार असं माझ्या राज तुम्ही मी करावी मनाचा देवडाला आहे माझ्या हृदयाचं काही होऊ नये त्याचा विचार करू नका तुम्ही बोला असेल माझ्या हृदयावर दगड ठेवाल ते शब्द ऐकेल बोला ऐकण्यात वाढलेली आहे मी आता बघलंय त्या तुमका सांगतो नाही तुम्ही खोटं बोलणार ऐका कोणानं छेद खाल्ला तर त्यात कोणाकडे मागताना जर राज्यात दुसरं पण तरी आत करत तर तुम्ही त्याचा शासन करता राहता खर्चात घेणी त्याचा तुम्ही काय करता राहता तुमचीच महाराणी आणि तुमच्याच घरात तो तुमचाच भाव काय काय फुल खेळत काय करतात राज करताय मी बोलला तुम्ही ऐकलो मी पण वीरीवर झाकण घालता येतो पण अथांग महासागरावर झाकण घालता येत नाही सांगते बघा तुमका तुम्ही माझी मान मारा तुम्ही नाही मी तुमची मान मारणार कारण जेवढा तुमच्यावर माझा भरवसा आहे तेवढ्या शतवटीनं माझ्या पत्नीवर माझा विश्वास काय बसा होतो लोकांनी सांगितलं माझा विश्वास बसा होतो मी जाऊन जा बघलो काय पाहिलं काय पाहिलं भगवंत नाही यावर माझा भरवसा नाही नाभी अहो माझा फौरा नाही ना जे करणार इकडं ते सत्य नाही पण कानामध्ये आणि नेत्रामध्ये काही थोडक्यात अंतर आहे हे जर तुम्ही मला पुराव्यानं माझी मान मानत माझे दिवस काही असल्या करू नको पण खरा असला तो माझ्या बरोबर मला परास्त केलंय माझा मान मला खात लागलाय तुझ्या जीवाला आमचे भाऊजी ज्यांना मी लहानपणापासून मुलाप्रमाणे सांभाळलं ज्यांचं संगोपन केलं आईप्रमाणे माया दिली आईप्रमाणे वात्सल्य दिलं जी मुलाची आई करते त्याचप्रमाणे एक वहिनी म्हणून आई म्हणून जी वावरले ना तोच राजकुमार आमचे भाऊजी चंद्रशेखर कधी येईल आम्ही डोळे भरून पाहिलं अशी उरू लागली जीवाला
पण लबडाला केवढे समजावले ना ते लबड ऐकतच नाही. आता म्हटलं कलेकडे वाढतोयस तू, या राज्याची न्यायसूत्र तुला सांभाळायला हवी. दादाप्रमाणे दादाचा हात धरून काहीतरी करून दाखवायला हवं. दादाप्रमाणे आपली मान उंचावेल असं काहीतरी धाडस करायला हवं. पण लबाड खेळणं बघण्याचं आपला वेळ घालवतो. किती समजावलं लबाडाला, काही नाही. पण असू दे, माझ बाळसाहेब येतो, बाळसाहेब माझा. पण कधी येईल हा लबाड? असं झालंय मला, येणार वहिनीला भेटायला नक्की खेळलो. पण मला आठवण आली ती माझ्या वहिनीची. हो माझ्या वहिनीकडे जावं, आपल्या भुकेचं शांतवन करावं. नाट्यरसिक, आमचे मित्र समीर वैस यांनी आमच्या संपूर्ण मंडळासाठी हे 500 रुपयांचं पारितोषिक दिलंय. श्रीदेव हळेकर दशावतार नाट्य मंडळातर्फे या पारितोषिकाचा स्वीकार करतोय. जमलेल्या मायबाबांचे आभार आणि समीर वैस यांचेही आभार मानून या बक्षिसाचा स्वीकार करतोय. तसंच नाट्यरसिको, उद्या याच रंगमंचावर नटे ओंकार नटेश्वर कालेले यांचा इथं उद्या 7:30 वाजता नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी याचा आस्वाद घ्यावा ही सर्वांना विनंती. हे माई माझ्या माते समान, कारण लहानपणापासून तू संस्कार केलेस आणि त्या संस्काराप्रमाणे मी जस तुला माता म्हणतो माझी तू माई आहेस. अरे पण लहानपणीचे दिवस तू अजून विसरला नाही ना? कसं विसरले, आताच सारं काही आलं. कारण तुझे केलेले संस्कार, माता पिता चे निधन झाले आणि त्यानंतर अरे बापरे तू केलेले ते संस्कार. जे बोलतेस ते माझे संस्कार. नाट्यरसिको, चित्रागाठ यांनी माझ्या कलेचा गुणगौरव करण्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. श्रीदेव हेळेकर दशावतार नाट्य मंडळातर्फे याही पारितोषिकाचा मी स्वीकार करतोय. अग तू मला तुझ्या मुलाप्रमाणे वागवलंस आणि मग तू जर मला मुलाप्रमाणे वागवलं असशील तर तू माझी आई नाही का? हो, अरे मी कुठे म्हटलं तू माझा बाळ नाही म्हणून. अरे आईप्रमाणे आईची ममता, आईचं वात्सल्य, आई जे काही करते ते सर्व काही तुझ्यासाठी केलं. हे बोलतेस ते तसं करणार ना? अरे म्हणजे अजूनही माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण माझा आज एक हट्टही आहे. अरे बापरे, आज सॉरी राघवजी म्हणायची भावजींची. अहो काय हट्ट आहे तुमचा? आजपर्यंत लहान असल्यापासून तुम्हाला सांभाळत आले. सारे लढिवाळ हट्ट, ज्या काही इच्छा आकांक्षा तुमच्या असतील ना त्या मी पूर्ण केल्या. मग आज लहानपणापर्यंत जसा माझा हट्ट पुरवायचीस, अरे बापरे जर मी जेवत नव्हतो तर तुझ्या हस्तानं तुम्हाला जेवण भरवायचं. आणि तुझ्यासाठी कधी आई बनले, कधी भगिनी बनले, आणि तुझ्यासाठी मी सर्व काही बनले. मग आई, मग माझी पण एक इच्छा आहे. आज ना मला खूप भूक लागली, खूप भूक लागली. मला भूकेचं माझ्या शांतवन कर ना. पंचपक्वान आणू का? हो, मला काहीतरी खायला दे जेणेकरून माझी भूक शांत होईल. अरे स्वादिष्ट भोजन हवंय तुम्हाला? मला भोजन हवंय. लहानपणीचे दिवस आठवले, ज्यावेळी भाऊजी तुम्ही लहान होतात ना, अगदी लाडानं माझ्याजवळ यायचा. वहिनी मला भूक लागली काहीतरी खायला दे, सटकन डोळ्यातून असू आले गो. जाऊ दे, पण तुमची इच्छा आहे माझी इच्छा. तुम्हाला भोजन हवं ना? मला भोजन हवं. भोजनाची सिद्धता ही वहिनी करे. बसा, तुमच्यासाठी भोजन घेऊन येते. लवकर घेऊन ये, खूप भूक लागली आहे गो, खूप भूक लागली आहे. झाला मित्र सोंगड्याचं मन खेळत होतो.
माझी पावलं म्हणजे खेळणं बघायचं वय राहिलं नाही. आता तुम्हाला काहीतरी करून दाखवायचंय. तुमच्यासाठी स्वादिष्ट भोजन आहे ना आईच्या ममतेने भरू की भगिनीच्या प्रेमाने भरू. आई हा प्रेम मला एकच आहे. आज मी माझ्या हातानं नाही खाणार. मला तू भरवलं पाहिजे. काहीतरी बोलता तुम्ही. ज्यावेळी लहान होतात ना तेव्हा भरवलं. आता हे भरवायचे दिवस नाही का आई? मग अशी तू बोललीस ना की लहानपणाप्रमाणे आठवण आली. नाही नाही मला पण ना मला तूच भरवलं पाहिजे. नाही नाही मला तूच भरवलं पाहिजे. आता अति होते भाऊजी. मी म्हणते ना भाऊजी तुमच्या हसता नका. तू जर भरवलं नसशील ना तर मी निघालो माझ्या. आहो भाऊजी थांबा भरवते. हा ना हलत्याला पेटला की ऐकणारच नाही. हो भरवायला जमव. जनरेशन नाराज करणं आजपर्यंत आम्हाला जमलं नाही आणि ती आज जमणारही नाही. करायला जमव. मला पण आठवू लागले. अरे बापरे तुला म्हणत तू तर काहीच विसरलं नाही. आता प्रत्येक गोष्ट मी माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात जपून ठेवली आहे. आज मला तशीच आठवण येते. आणि माझं सुद्धा हृदय परिपूर्ण झालं तुमच्या प्रेमानं तुमच्या वात्सल्याने. म्हणूनच कस कळेना सांगू पुन्हा आनंद.
केला परंतु राघावने भक्तो आहे स्वामी राघावने पाहतोय आणि म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटलं अरे ते तो खल्लो ते माळावेक्षा तर राज करताना तुझ्यावर विश्वास होता पण आज त्या विश्वासाला तू तडा घालवला याबद्दल सविस्तर बोलणार आहे पण तुझ्यापेक्षा वाईट वाटतंय याच्या बाबतीत कारण तुझ्यावर मुळात संस्कार घडले ते तुझ्या आई बाबाचे पण याच्यावर संस्कार माझ्या करवी घडले पण आज लाज वाटते माझे सांगतो आहे संस्कार केलेस ते तू आणि या संस्काराला मी तडा दिला असं तू बोलतो आहेस सांग रे दादा असा अपराध त्या चंद्रशेखर कधी काय घडला मी ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही कारण न्याय देवतांची असतंय तिच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असतंय मग तिला डोळा बनवी ना हे मूर्तिमंत माणसाचं काम आहे त्याचे डोळे उघडे आहे चुकतो आहेस रे मी चुकतोय हो कारण जिला मी लहानपणापासून माझी मातृदेवता समान मानली आणि त्याच उद्देशानं तिनं आज आपल्या पल्लवानं माझं मुखकमल हुसलं अरे कोणतीही क्वासना न बाळगता एका पुत्राप्रमाणे जिनं माझ्यावर प्रेम केलं ती माझी माझी आज तू तिच्यावर संशय घेण्यासाठी तत्पर होतोय चंद्रशेखर अरे वीरवर झाकण कुणीही घालू शकतो पण अथांग सागरावर कोणाचंही सामर्थ्य नाही अर्थात मी आज माझ्या स्वतःच्या नेत्रानं पाहिलो अर्थात ते माझ्या हृदयाला मान म्हणत तू दोषी आहे तू अपराधी आहेस लहानपणापर्यंत ठीक होतो आता तू जरा वयात आलेला आहे अर्थात दोन व्यक्तीमधील अंतराला सुद्धा काहीतरी महत्व असतो पण तरी असून मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलो गोड घास मुगा घालते मान्य आहे मला अंगाई म्हणजे मान्य आहे स्वार्थी स्थिर ज्या पतिव्रतेनं आपल्या समाजसभा समान वयाच्या पुरुषाच्या मुखात उच्चिष्ट स्वतःच्या जो तू मला आता संशय कल्लोळ करतो आहे तो थांब कारण जे काही घडलंच नाही तो नाहक आज डाग माझ्या मातेवर लावण्यासाठी तत्पर होतो आहे पुत्रा समान वार्य त्या पुत्राचा उच्चिष्ट पुष्ण्यासाठी माझी मात तयार झाली अरे तुझ्या दृष्टीनं चुकीचं मानत आहे अरे ती मला आपलं लेकरू मानते रे दादा लेकरू मानते चंद्रशेखर तुझा पंडित ऐकायला मी थोडा नाहीये अरे कुंपणानं शेत खाल्लो न्याय कोणाजवळ मागावा अरे त्वरानं जर स्वतःच्या मुखानं त्वरी कबूल केली न्याय ते दरबार मुळी भरलेच नसते आणि म्हणून मी तुझ्याला ती थोडीशी दया दाखवतोय मी न्याय देवता म्हणून तुला सांगतोय माझ्या क्रोधाचा भडका होऊ देऊ नकोस माझ्या तोंडात समोरून हे काळा बनलेलं अपराधी तोंड घ्याल या विश्वास तोंड घ्या जो अन्याय मी केला नाही त्या अन्यायाचं शासन मी कदापि हे मोडणार नाही म्हणणं माझी चूक असताना तर तू चूक दाखवली असेल तर ते मी कदापि हे मान्य करणार नाही कुणी का असला माझा कुणी बंधू असला असेल
आजपर्यंत मी दाखवलं नाही, आजपर्यंत तुला मानस दिला, कुठेही तुझा अपमान केला नाही. तुला वाटत असेल की हा तुझा भाग बंधू आहे, तो काही कामाचा नाही. बारा वर्षाचा गुरु नाही अभ्यास मी हे केलाय. आणि हे जर पाहायचं असेल दादा, जो अन्याय केला नाही त्या अन्यायाची शिक्षा जर मला देत असेल तर तो शिक्षा अन्याय मी हाणून पडण्यासाठी तत्पर आहे. आणि खायचंय नाल वेगळे, अंत रंग वेगळे आणि बाह्य रंग वेगळे. मग आज ज्ञान केलेला तलवार जर हत्ती घेतलाय, मग आहे आज या बंधुबंधूंच्या दिलाची कुठली तरी काय Oh,
मायाला तुझा शेवट करून पातकाचं धनी व्हायचं नाही. मी हस्ताला धरून भरपटा भरपटा उडून बाहेर कांद्यापूर्वी जर गेलो स्वामी तर मी तेवढं तरी मान शिल्लक राहील. नाहीतर काय परिस्थिती होईल सांगता येत नाही. माझ्या नेत्रा समोरून तुला बजावतोय. अरे जानो राजद्रोह केला, अक्षम्य अपराध केला, असा अपराधाला दुःख म्हणजे काय, शासन म्हणजे काय करायला हवं याच्यासाठी जाते वेळी ही मानाची माळ चिंत हंडारी वस्त्रालंकार हंडारी खाली उतरू जाता जाता एकच शब्द माझ्या मुखावाटे निघणारे आहे. त्या तुझ्या भावानं कोणताही अपराध केला नसताना आज तू या तुझ्या भावाला अपराधी बनवतोय. आज तुझा ती राजदंड आहे आणि राजदंडाची सूत्र धरून आज तू या भावाला या राज्यातून हद्दबाहेर करतोय. अखेर तर कदाचित तुला आशीर्वादही हवा असेल तरी द्यायला मी बोलू नको. ही वस्त्रालंकार तुला वाटलं असेल हे माझ्या सावित्री दिले आहेस. हे राज्याचे वस्त्रालंकार वस्त्र भांडारात मी उतरूनच ठेवे. पण एक ना एक दिवस सावजी दादा एक ना एक दिवस तुला या भावाला माझ्या राज्यातून बाहेर मारलेला नाही सहन होत मला आता. नाही सहन होत स्वामी. स्वामी एवढे रागाला माझ्यासमोर का पाहता हो? काय केलं या तुमच्या पत्नीनं सांगा ना मला. काय केलं तू? काय केलं द्रोह केला असा स्त्रीला नाही माझा पुण्यमय क्षेत्राच्या ठिकाणी. काय ते मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. काय बोलायचंय? अहो अविश्वासाच्या पट्टीनं तुम्ही तुम्ही भिजून गेलात. मी तुमच्या पायाप्रती कळकळीची विनंती करते. अहो आजपर्यंत या संसारात तुम्ही माझ्यावर विश्वासाचा आपण पावलावर पाऊल टाकून आलो. तुमच्या विश्वासावर आम्ही हा संसार भुलविला. अहो तुमचा बंधू तो माझा बंधू म्हणून आजपर्यंत वावरण्यास गेलं. पाया पडते अहो कर्मणेशु भगिनी शयनेशु भार्य आणि भोजनेशु माता. आता ते मी मावशींना भोजन भरवत होते ते भोजनेशु माता या दाते. पहिला आणि शेवटी माझ्या मुखात शब्द एका जिवंत हरा माता रत्ना विचारा संबंध लुप्त स्त्री बापा चरणाची वाट चालवायला लावणाऱ्या
चित्र सुद्धा पाहिले त्यासारख्या स्त्री माझ्या नात्याला कलंकित करू नका. माझ्या नात्याला गालबोट लागेल असं माझ्यावर संशय घेऊ नका. एक प्रतिबंध स्त्री आहे Bye.
अगं
चेड्याने मग आताना आणि दोत्राचा जमा लागली वाय गंगे म्हणली दोत्तर घेऊन या म्हणजे बाजाराला जायचं ठरलं तर माझं दोत्तर नाही मला चकली घेऊन या चकली चकली आणला खाऊन खाऊन मातली वाय ग पांड्याला भजिया आणि का मला जायला नको शेड्या पुन्हा जायला लागली त्याला मी मी मराया वागला तुला मी काऊन द्या तुला या नामात तल्लीन झाले हे माझ्या गणेश भक्तांनो
या गणपती गजाननाचा मंगल शेट्टींचा आशीर्वाद आहे. तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा परिपूर्ण होतील असाही माझा आशीर्वाद आहे. अरे वा, आठवत किशन ज्यावेळी एके दिवशी कैलास पर्वतावर असताना महादेव बाहेर पडले असताना माझी माता म्हणजे पार्वती माता एकटीच होती आणि ती ज्यावेळी आंघोळीसाठी गेली त्याच वेळी तिने आपल्या मुलीनं एक बालक निर्माण केलं आणि त्याच बालकात संजीवनी मंत्र घालून त्या बालकाला जिवंत केलं आणि द्वारावर रक्षणासाठी केलं. पण त्यावेळी प्रकार घडला तो होता. त्याच वेळी शंभू महादेवाचा त्यावेळी आणि शंभू महादेव अंतर्जात प्रवेश करतात त्यांचा मार्ग त्या बालकाने रोखिला. हे शंभू महादेवाने पावलं नाही त्याच वेळी त्या बालकात आणि शंभू महादेवात महाभयंकर युद्ध झालं. त्या युद्धाचा परिणाम म्हणजे शंभू महादेवाने हाती अष्टार जगनाथच्या त्याच बालकाचा शिर छेदन केला. पार्वती मातेचं आव्हान झालं. महत्वाचा प्रकार काय पाहताच आदिमय आदिशक्ती क्रोधाने क्रोधामय झाली. हे लय विश्व अखंड विश्व लयाला जाईल तिला एवढा क्रोध आदिमयने घेतला. त्यात सारे देव देवता एक सारखे भयभीत झाले. त्याच वेळी शंभू महादेवाच्या हातातून निघणारे जो पण प्रथम प्राणी भेटेल त्या प्राण्याचा तू शिर देऊ नये. त्याच वेळी हा संदी मार्गाने मार्गक्रमण करत असताना त्याला प्रथम दिसला तो प्राणी म्हणजे कोण असेल तर गजा. त्या गजाचा शिर देऊन तो नंदी कैलास पर्वती आला आणि त्याचा शिर त्या बालकाला लावला. तो बालक म्हणजे राजा आणि म्हणूनच माझ्या या देहाला गजानन गजानन अशी संज्ञा पडली. पण हा काय प्रकार नारळाचा Oh, 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 oh
ईश्वरा आपल्या पवित्र आणि पूजेच्यांनी आमचा नमस्कार. सदैव कल्याण. पण नारदा, इथं ज्यावेळी तुझे पावलं पडली तुझ्या मुखातील शब्द हे गणराया गडकरी धावू नये. देवा देवा हे शब्द माझ्या नव्हे रे, देवा हे शब्द आपल्या भक्तांच्या मुखात निघाले. आज त्यांच्या मातीची संकट बसले आणि त्या संकटाच्या संकटाच्या दुःखाने खाई दिसून त्यांच्या मुखवट्या दहो बाहेर पडतोय. तुझ्या बोलण्याचा अर्थ देवा बोलण्याचा अर्थ एकच, काशी नरेश राजा सोमकांत त्या काशीमध्ये अविनाशी काशी पुण्यमय काशी त्या काशीमध्ये साक्षात शंभू महादेवांचं वास्तव्य त्या काशी नरेशावर आज धाय मुकून जाण्याची पाळी आले. माझा परम भक्त येतो कळू लागल्या दिनापासून माझी भक्ती करतोय. मग आज त्याच्या जीवनात दुःख निर्माण तुमका देवा त्याच्या जीवनाची त्रेधा उडवली त्याच्या जीवनाची त्रेधा उडवली आणि अशी कोण व्यक्ती निर्माण झाली. व्यक्ती देवा व्यक्ती सामान्य असते एक वेळ चालून दिलं असत व्यक्ती आहे सामान्य वास्तव्य 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 तम सम्राट मल्कासूर धनु सम्राट मल्कासूर आणि याच मल्कासूर माझ्या वसुराच्या जीवनात उपाय म्हणजे सर म्हणजे आणि संत हे भक्त जिवंत राहील नाही तर देवांना किंमत तरी काय. बरोबर आहे नारदा भाऊ तू याच वेळी हा गजानन देवा इथपर्यंत नाही चला या 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 चढला असेल
तुझ्या जीवनाची राख रांगोळी करण्यासाठी Thank you.
Oh,
करावी क्यात भावा ही माझी इच्छा आहे. हे वल्कासूर, मरते का शेवटी होईना, तू माझी विरोध भक्ती केलीस आणि याच विरोध भक्तीवर हा गणपती गजानन प्रसन्न झालाय. मग पुढे येणार तुझं नाव मल्कासूर, पुढे येणार या तीर्थ क्षेत्राला मल्कासूर असं संबोधलं जाणार. एवढंच नव्हे तर ना दिवस ना रात्र तीन सांजेची वेळ आणि ना शस्त्र ना अस्त्र तुझा घात झालाय, तो माझ्या दंतानी झालाय आणि याच दंतानी तुझ्या शरीरातील रक्त भळा भळा वाहू लागलाय. म्हणूनच या सरोवराकाठी तिन्ही सांजेच्या वेळी हे सरोवर रक्तवर्ण होईल आणि या रक्तवर्ण सरोवरात तिन्ही सांजेच्या वेळी जो कोणी स्नान करेल त्याला मोक्ष धाम मिळेल. असाही माझा तुला आशीर्वाद. तुझ्या मुखातून निघालेले शब्द हे स्नान म्हणजे मलकापूर तीर्थ क्षेत्र. मलकापूर तीर्थ क्षेत्र म्हणजे हे देवा गणपती गजानना, विघ्न करताही तू तर हरताही तू, पण आश्चर्य वाटू लागलं अंतरा. एक सात्विक धार्मिक परोपकारी राजकर्ता असून सुद्धा नकळत का फेरा माझ्यातून काही अपराध घडले गेले याबद्दल आश्चर्य वाटू लागलं. शाळा कोटच्या मुलाप्रमाणे सांभाळली, त्याच्या बाबतीत मी अधर्म केला, स्वतःच्या पत्नीचा मी त्याग केला. देवर्षी सांगा हो, याला कारण पाप माझ्यातून कसं काय घडलं? राजन, तुझ्या हातून पाप घडलं नाही, हे खळवावं लागलं. खळवावं लागलं? हो. हे कसं काय? कारण सचन तारक जगदोद्धारक हे आम्हाला नाव आहे. सजनांच्या संसार सुखाचे करावे, दुष्ट धार्मिकांचं हनन करावं आणि हे विश्व कसं सुरळीत चालेल याकडे नेहमी आमच्या कटाक्षाने लक्ष आहे. वाईट अजून चांगल्याची निर्मिती करण्यासाठी काही वेळा अशा अपप्रवृत्तीचा सहारा सहाय्य घ्यावं लागतं आणि हे सहाय्य आम्ही घेतलं. या दानवाचं सहाय्य घेऊन तुमचा उद्धार करण्यासाठी हे सारं घडवावं लागलं. तू म्हणतोय तुझ्या अजून पाप घडलंय? छे, हे पाप घडवलं गेलं. कुणी घडवलं? कुणी घडवलं? अरे कुणी घडवलं? तो तुझ्या ओळखीचा होता, तो नाभिक. काय? देवर्षी, तो माझा गुप्तहेर होता. गुप्तहेर नाभिक? अरे पण त्याच्यामध्ये या मायावी स्वरूपानं म्हणजे धनुष सम्राटानं आपला मायारूपाला प्रवेश केला आणि तो बुद्धी भ्रष्ट झाला आणि या मायावीनं आपला हवा तसा खेळ खेळला आणि त्याचा मनात सहवास घडला आणि म्हणून नकळत माझ्या हस्तातून पाप घडलं. देवर्षी, पश्चातापेन शुद्धते, मला केलेल्या गोष्टीवर पश्चाताप आहे. मी माझ्या पत्नीचा त्याग केला याबद्दल आम्हाला क्षमा करावी. आमच्या जीवनातील मार्ग तुम्ही दाखवा मला. पण राजन, मोठ्या मनानं या तुझ्या पत्नीचा, या तुझ्या बंधूचा तू स्वीकार करावा. हे माझा भाऊराया, अरे या तुझ्या पश्चातापेन शुद्धते माणसाला पत्नीचा झाला की तू मला हात नाही जोडायचं. यात दोषी कोणी नाही. तू माझा ज्येष्ठ बंधू आहेस, मी तुझा कनिष्ठ बंधू आहे. कनिष्ठ बंधूची जागा मी कदापि ही नाही विसरणार. माझी जागा ही चरणाजवळ आहे आणि मी चरणाजवळच राहणार. तुझा आशीर्वाद मला सदैव असावा. ही तुझी पत्नी सात्विक धार्मिक परोपकारी आहे. ती सुशील आहे. तिच्या स्त्रीत्वावर कच्चलाचा धाग नाही, कलंक नाहीये. ती निष्कलंक आहे. मोठ्या मनानं पत्नी म्हणून स्वीकार कर. काय म्हणतात? तुम्हा देवतत्वाच्या साक्षीनं पुन्हा आणि माझ्या साचारणीचा स्वीकार करावा. मग ठीक आहे, देव हो, तुमच्या साक्षीनं आज पुनश्च मी माझ्या पत्नीचा स्वीकार करतोय. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. Yeah.